नमस्कार, आपल्याला UPSC सिव्हिल सर्व्हिसेस 2025 या परीक्षेची तयारी करायची आहे का? अजूनही वेळ गेलेली नाही, थोडे कठोर परिश्रम करावे लागतील, परंतु मार्ग उपलब्ध आहे. येत्या 18 नोव्हेंबरला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर मुंबई या ठिकाणी सावरकर IAS स्टडी सर्कल येथे शेवटची बॅच आपण सुरू करणार आहोत. शेवटची म्हणजे ह्या वर्षासाठीची शेवटची बॅच आपण इथं आता सुरू करणार आहोत. ही बॅच 18 नोव्हेंबरला सुरू होईल. प्रतिदिन 4 तास इथं लेक्चर असतील. साधारणतः 4 ला सुरू होईल ते 6 पर्यंत लेक्चर असेल, अर्धा तास गॅप असेल, परत 6:30 ला सुरू करणार ते 8:30 पर्यंत असेल. या ठिकाणी संपूर्ण मार्गदर्शने इंग्रजी माध्यमातून केलं जातं, पण आवश्यकतेनुसार मराठी आणि हिंदी यांचाही वापर हा आपण करत असतो. त्यानंतर व्हिडिओ लेक्चरचा संपूर्ण बॅकअप हा आपल्याबरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर परीक्षांची प्रॅक्टिस. जोपर्यंत परीक्षेचा सराव होणार नाही तोपर्यंत तेवढं यश आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून इथे 50 पेक्षा अधिक, मी परत एकदा शब्द वापरतोय, 50 पेक्षा अधिक युनिट टेस्ट आणि 3 मॉक प्रिलिम्स ह्या इथं घेतल्या जातात. बघा, प्रत्येक परीक्षा नुसती झाली याच्यात अर्थ नाही. त्या परीक्षेचं विश्लेषण म्हणजे अनालिसिस जे आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण इथं परीक्षा घेतल्यानंतर त्याचं अनालिसिस हे करून देत असतो. आणि त्यामुळे होतं काय की प्रश्नांना सामोरं जायची, ज्या रीतीने प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यावरती विचार कसा करायचा आणि काय उत्तर अपेक्षित आहे ह्याचा सराव हळूहळू वाढत जातो. बघा, 50 युनिट टेस्ट तुम्ही देणार आहात आणि 3 मॉक प्रिलिम्स जशा UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या प्रिलिम असतात तशाच प्रकारे 100-100 प्रश्न असणाऱ्या, म्हणजे पहिल्या पेपरला 100 प्रश्न दुसऱ्यामध्ये 80 प्रश्न, तर असं असणाऱ्या प्रिलिम ह्या आपण इथं घेणार आहोत. तर त्यामुळं तुमची जर कठोर परिश्रम घ्यायची तयारी असेल तर इथे तुम्ही नक्की या. या ठिकाणी तुम्हाला सगळी माहिती दिसते त्या स्क्रीनवरती. तर त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल की टोटल फी जी आहे ती आहे 80,000 रुपये. 80,000 रुपीज ही टोटल फीज आपली आहे. जेव्हा याच्यात टॅक्सेस वगैरे सगळे इन्क्लुझिव्ह आहेत, खरं तर 18% GST आहे, पण तोही ह्या फीमध्येच इन्क्लूड केलेला आहे. आणि तरी पण जर कन्सेशन हवं असेल तर आपल्याकडे तो पण मार्ग उपलब्ध आहे. त्याला म्हणतो आपण कन्सेशन टेस्ट. आता कन्सेशन टेस्ट काय आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सावरकर IAS स्टडी सर्कल यांच्या कार्यालयामध्ये म्हणजे ऑफिसमध्ये यायचे. तिथं तुम्हाला फॉर्म भरायचा आहे की मला कन्सेशन टेस्ट द्यायची आहे. त्याचं शुल्क आहे 500 रुपये. ही टेस्ट दिनांक 17 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजता घेतली जाणार आहे. वेळ आहे 2 तास आणि या 2 तासात तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. लक्षात येते, 100 प्रश्न 2 तासात फक्त MCQ टाईपचे प्रश्न असणार आहेत. बरं, हे कशावर असणार आहेत तर ती प्लेलिस्ट आहे व्हिडिओ लेक्चर्सची. तर ही प्लेलिस्ट तुम्हाला, हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय याच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्ट मिळणारच आहे. तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ती प्लेलिस्ट क्लिक करायची किंवा आपलं युट्यूब चॅनेल आहे सावरकर IAS स्टडी सर्कल, इंग्लिशमध्ये टाईप करायचं, रोमन लेटरमध्ये टाईप करायचं सावरकर IAS स्टडी सर्कल. त्याच्या ज्या प्लेलिस्ट आहेत त्याच्यामध्ये कन्सेशन टेस्ट ती प्लेलिस्ट अशी तुम्हाला बघायला मिळेल. तर ती प्लेलिस्ट आपण बघायची, त्यातल्याच जे व्हिडिओ आहेत त्याच्यावरच आधारित परीक्षा असणार आहे. त्यामुळे ते व्हिडिओ थरो बघितलेत, अतिशय सखोलपणे अभ्यास केलात तर त्याच्यावरच आधारित टेस्ट असल्यामुळे आपल्याला टेस्ट सोपी जाणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही 500 रुपये भरल्यानंतरच त्याच्यासाठी एलिजिबल होणार आहात. आता कन्सेशन कसं असेल बघा. आपण गृहित धरू वाईटात वाईट कंडिशन. याचं कारण सांगतो की टेस्टमध्ये नियम असा आहे, MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, बहुपर्यायी प्रश्न आहेत. पण त्याच्यात अशी गोष्ट आहे की तुमचं उत्तर जर बरोबर आलं तर तुम्हाला +1 मार्क मिळणार आहे, उत्तर चुकलं तर -1 मार्क आहे. लक्षात घ्या, एका प्रश्नाचं उत्तर बरोबर तर +1, चुकलं तर -1, अनअटेम्प्टेड, तुम्ही प्रश्न सोडवलाच नाही तर त्याला 0 मार्क, याप्रमाणे असणार आहे. त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग पण होऊ शकतं. तर
जर तुमचं मार्किंग निगेटिव्ह गेलं तर आम्ही जास्ती फी मागणार नाहीये. पण ग्रीट धरूया वाईटात वाईट कंडिशन की तुम्ही या ठिकाणी अगदी ग्रीट धरा की 100 पैकी केवळ 4 मार्क मिळवलेत असं धरू आपण सोपं जायला. कन्सेशनचा नियम बघा काय आहे, तुम्ही जेवढे मार्क मिळवलेले आहेत त्याला 2 भागायचं आणि जो आकडा येईल ती तुमची फी, तेवढं कन्सेशन. म्हणजे आता उदाहरण देतो की तुम्ही समजा 4 मार्क मिळवलेत तर 4 ला 2 भागा म्हणजे कन्सेशन मिळालं 2%. आता फी आहे 80,000, थोडस गणित येत असेलच, 80,000 2% काढा, 80,000 1 गेलं 8,000, दुसरं 0 गेलं 800 झालं आणि आता 2% कन्सेशन आहे म्हणजे 8 × 16, क्लिअर आहे. तुम्हाला ह्या पद्धतीमध्ये कन्सेशन मिळणार आहे म्हणजे 500 रुपये भरले, तुम्ही फक्त 4 मार्क जरी मिळवलेत परीक्षेत तरी 1600 रुपयाचं कन्सेशन हे तुम्हाला फीमध्ये मिळणार आहे. पण नेहमी नियम लक्षात ठेवा, राईट आन्सर +1 मार्क, रॉंग आन्सर -1 मार्क, याप्रमाणे कन्सेशन असणार आहे. आता याच्यासाठी ऍडमिशन कधी घेऊ शकता, कधीही घेऊ शकता, कोर्स सुरू होण्याच्या आधी घ्यायची आहे. ज्या वेळेला तुम्ही कधी पण ऍडमिशन घ्या, तुम्हाला त्याच्यात फीमध्ये जसं 80,000 फी सांगितली तर 4 इन्स्टॉलमेंटमध्ये भरायची पण सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे दरमहा 20,000 असं करत 4 इन्स्टॉलमेंटमध्ये फी तुम्ही भरू शकता. तर त्यामुळे 20,000 फी भरून ऍडमिशन घेऊन ठेवा. तुम्हाला नियम माहितीच आहे की जेवढे मार्क मिळतील त्याच्या निम्म हे आपल्याला कन्सेशन असणार आहे. म्हणजे जर तुम्ही 100 पैकी 100 मार्क मिळवलेत तरी 50% कन्सेशन आहे, म्हणजे 80,000 तुम्हाला भरायचे. मग याच नियमानुसार तुम्ही 20,000 भरून ऍडमिशन भरा, ऍडमिशन घ्या आणि नंतर कन्सेशन मिळेल. तर ते कन्सेशन तुम्हाला शेवटच्या इन्स्टॉलमेंट पासून उलट उलट चालू होतं. यासाठी नियमावली ही फॉर्म भरताना तुम्हाला मिळणार आहे, ती नियमावली वाचूनच मग पैसे भरायचे आहेत. तर या पद्धतीमध्ये तुम्हाला फीमध्ये कन्सेशन पण आहे. अर्थात आम्ही कुठेतरी ऍबस्ट्रॅक्ट ब्लाइंड अशा पद्धतीच्या परीक्षा घेत नाही आहोत, माहीतच नाही आणि पेपर असं नाही. तुम्हाला व्हिडिओ लेक्चर दाखवलेली आहेत, ह्या व्हिडिओ लेक्चरवर आधारितच पेपर आहे. म्हणजे मला तुमचं काय चेक करायचं लक्षात येतं, ग्रास्पिंग पॉवर, आकलन शक्ती किती आहे, त्याप्रमाणे आपण फीजमध्ये कन्सेशन ठेवतात. तर ही सगळी माहिती मी इथं आपल्याला सांगतोय. आपल्याला जर हे सगळं आवडलं तर प्रवेश घेण्यासाठी नक्की या. लक्षात ठेवा, सकाळी 10 ते संध्याकाळी 6:30 तुम्ही येऊ शकता, लंच टाइम आहे 1 ते 2. तर ही वेळ सोडता कधी येऊन तुम्ही पैसे भरा, फॉर्म भरा आणि ऍडमिशन घेऊन टाका. धन्यवाद.